राम मंदिरात रामलालाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सज्ज झाली. या सोहळ्याचा संपूर्ण देशभरात उत्साह दिसून येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्व भाविकांना प्रभू श्रीरामाचे दर्शन मंदिरात जाऊन घेता येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासून ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत राम मंदिर निर्माण कार्यात अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्याचे खरे शिल्पकार कोण आहेत पाहूया या व्हिडिओमधून. महंत नृत्य गोपालदास. नृत्य गोपालदास हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. अनेक दशकापासून ते राम मंदिर आंदोलनाच्या संरक्षकाच्या भूमिकेत राहिले आहेत. नृत्य गोपालदास यांचा जन्म 11 जून 1938 रोजी मथुरा येथे झाला होता. वयाच्या 12 वर्षीच त्यांनी संन्यास घेतला आणि अयोध्येत दाखल झाले. मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा करण्यापासून अनेक महत्त्वाची कामे त्यांच्याच नेतृत्वात झाली आहेत. नृपेंद्र मिश्रा. नृपेंद्र मिश्रा हे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे मंदिर निर्माण कार्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. ते 1967 तुकडीचे माजी संधी अधिकारी असून 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव होते. मंदिर ठरलेल्या कालमर्यादेत विना अडथळा पूर्ण व्हावे यासाठी नृपेंद्र मिश्रा यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. के पराशरन. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील के पराशरन हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य आहेत. 92 वर्षाचे वय असूनही अनेक तास सर्वोच्च न्यायालयात ते हिंदू पक्षाच्या वतीने युक्तिवाद करत होते. त्यांना श्रीरामाचे हनुमान असेही म्हटले गेले. पराशरन यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चंपत रॉय. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत रॉय हे प्रतिदीर्घ कालावधीपासून राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे ते सरचिटणीस आहेत. ट्रस्टची बैठक असो किंवा राम मंदिराशी संबंधित एखादा मुद्दा, चंपत रॉय हेच प्रत्येक गोष्ट अधिकृतरित्या करतात. आंदोलनाला राष्ट्रव्यापी जन आंदोलन बनवण्यात चंपत रॉय यांची महत्त्वाची भूमिका राहिली. गोविंदगिरी महाराज. स्वामी गोविंदगिरी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. मंदिर निर्माणासाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीचा संपूर्ण हिशोब त्यांच्याकडे आहे. गोविंदगिरी महाराज यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात 1949 झाला. त्यांनी वयाच्या 17 वर्षापासूनच प्रवचने देण्यास सुरुवात केली. अनेक पौराणिक ग्रंथांवर त्यांनी देश आणि विदेशात प्रवचने दिली आहेत.